हे जे ठासून सांगण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला तो अत्यंत फुसकाबार ज्याला म्हणतो त्या पद्धतीचा ठरलेला आहे. मग त्याचे पडसाद कुठं उमटले? सर्वसामान्यमध्ये नाही, त्याचे पडसाद उमटले त्या सामना पेपरमध्ये. दोन चार पानं आज भरून टाकले, काय झालंय ते आवाढावी आम्ही, काय आम्ही झेंडे गाडलेत. परंतु स्वतःचे कपडे स्वतःच्या हाताने त्या महापत्रकार परिषदेमध्ये तुम्ही उतरवलेत हे त्यांना नंतर लक्षात येईल. त्याला योग्य ते उत्तर मी पाहिलं. हे सुरू होण्याच्या अगोदर पत्रकारांनी काही नेत्यांना विचारलं, तुमच्यानंतर नार्वेकरांची पत्रकार परिषद आहे, तुमचं काय म्हणणं आहे? तर एकच त्याचं चालू होतं की त्यांनी उत्तर द्यायला नको, त्यांनी पत्रकार परिषद घ्यायला नको. का? ज्यांच्या विरोधात तुम्ही बोलणार आहात, ज्यांना शिव्याची लाकडी तुम्ही वाहणार आहात, त्यांनी बोलायचं नाही. आणि नार्वेकरांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तर एक एक गोष्टीचं विश्लेषण जेव्हा त्यांनी केलं त्यावेळेला ह्यांनी किती खोटारडेपणाने आपलं मत त्या ठिकाणी मांडलं हे दाखवलं. दुर्दैवानं एक गोष्ट त्यांनी तिथं आवर्जून दाखवली, एकनाथ शिंदेसाहेब हे उद्धव साहेबांच्या पाया पडतायत. हो पडले, आम्ही पडत होतो 2018 परंतु 19 नंतर जी बदललेली परिस्थिती आहे त्यामुळे तर हा उठाव झाला. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर ज्या वेळेला गेला त्या टायमाला बाळासाहेबांचा असलेला विचार तुमच्या मनातून पुसल्या गेला, त्यांचं असलेलं त्यांच्याबद्दल असलेली आस्था कायम राहिली, परंतु तुमच्याबद्दलचा घृणा लोकांमध्ये निर्माण झाली. आणि म्हणून असे फोटो दाखवून तुम्ही काहीतरी महान संत महात्मे आहात असा दाखवण्याचा भासवण्याचा जो काही प्रयत्न केला आहे तो मला वाटतं हे सुद्धा एक त्याला कमीपणाचा जे काही तुमचे संस्कार आहे ते तुम्ही त्या ठिकाणी व्यक्त करायचा प्रयत्न केला आहे. आणि टाळ्या वाजून बघा हा एकनाथ शिंदे माझा कसा पाया पडत होता. संस्कारी माणसाने पडलेल्या पाया जर तुम्हाला तो लाचारी वाटत असेल तर त्याच्यासारखा मूर्खपणा कोणता नाही. तुमचा असलेला सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी मग तो फोटो दाखवणार शिंदेसाहेब कसे झुकले. मोदीचे पाया पडणारे पण तुम्हीच होते, अनेकाचे पाया पडणारे तुम्हीच होते, इवन देवेंद्र फडणवीसला वाकून नमस्कार करणारे सुद्धा तुम्ही होते. हे फोटो जर सोशल मीडियावर आले ना तर कळेल. जाऊ द्या.